आज त्याला एकच डिझाईन झालेला आहे, पाटसवरनं पालखी मार्ग सुरू होतो, कधी कधी आपण त्या रस्त्याने येतो का नाही, ते शेळके नावाचा कॉन्ट्रॅक्टर आहे, त्या रस्त्याची क्वालिटी बघा, मग तेच इस्टिमेट आहे ना, मग ते काटेजीवाडीला जॉईन होत, तिथून कामतेने काम घेतलंय इंदापूर पर्यंत, या रस्त्याची क्वालिटी बघा, आणि इंदापूर पासून सराटी पर्यंत धुमीवाडी गट नंबर 2 माळीनगर पर्यंत काम आहे, ते काम कोणी घेतलंय, एनपी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने घेतलंय, त्या रस्त्याची कामाची क्वालिटी बघा, ते काय लोकांना कळत नाही, त्याचं उत्तर द्यावं लागेल का नाही तुम्हाला, कुणाची खाडी जाते, कुणाचा क्रशर आहे, कोण रॉयल्टी भरतय, समजत नाही लोकांना, आता लालासाहेब म्हणतात गाडी घेतली फक्त, मला खरंच काही माहित नाही, कोण म्हणतो बंगला बांधला, मलाही खरंच काय माहित नाही, आता शाजी शिंदे म्हणतात बंगला बांधला, आणि म्हणून या सगळ्या गोष्टी आहेत ही इंदापूर तालुक्याची संस्कृती नाही, हे बघा गणपतराव पाटील सुद्धा 10 वर्षे आमदार होते, त्यांना भावनेच आमदार केलं होतं, गोदत साहेब आमदार होते, मोठे भाऊ आमदार होते 35 वर्ष, मी 20 वर्ष आमदार होतो, एका दुसरं काम माझ्याकडून कमी झालं असेल, एका दुसऱ्या कामामध्ये मी कमी पडलो असेल, पण मी या इंदापूर तालुक्याचा स्वाभिमान, इंदापूर तालुक्याचा सन्मान, आणि इंदापूर तालुक्यामध्ये चुकीचं कधी ह्या तालुक्यामध्ये घडू दिलं नाही.